आली ती सुपर मस्त मस्त. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत धाक 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 धाकबरीला. तर आता आपण इकडे आलो आहोत कोंडेश्वर, इथे मंदिर आहे जांभवली येथे. इथे पाटी आहे, इथून धाकबरी हा ट्रेक आपण करणार आहोत. धाकबरी हा ट्रेक हार्ड ट्रेकमध्ये मोडण्यात येतो. तर हार्ड ट्रेक आपण करणार आहोत, तर बघूया आपला ट्रेक कसा होतो आणि आपल्याबरोबर जे लोकं आहेत त्यांची आता आपण भेट घेऊया. आणि इथे आपण गाडी लावली आहे. आपल्याबरोबर प्रदीप आहे, आदिती आहे. हाय प्रदीप. हाय. आता आपण कुठे आलोय आणि कसं जाणार आहे ते सांग आता प्रेक्षकांना. आता आपण आलोय जांभवलीमध्ये आलेलो आहोत, कारण धाकबरी हा ट्रेक खालून करायचा म्हटलं तर म्हणजे कर्जतवरनं कर्जतवरनं सांचीवरनं एक 5-6 तास लागतात. आणि आत्ता आपण आलो आहे जांभिवली, म्हणजे कामशेत करत जांभिवलीला आलो. तर जांभिवलीवरनं आपल्याला असा हा ट्रेक करत तर तिथे पोचायचा, तो साधारण 1.5 तासाचा ट्रेक आहे. ओके ओके. आदिती तुला काय वाटतंय, काल रात्री आपण निघालो सांगता 12-12:30 आम्ही निघालो आणि इकडे 4:15 पोचलो, तर साधारणतः 3.5 तास इथे पोचेसवर आपल्याला लागले, तर या ट्रेकबद्दल तुला काय वाटतंय आपण आता करणार आहोत. धाकचा बहिरी किंवा बहिरीचा ढाक असं फेमस ट्रेक आहे आणि मी खूप त्याचे व्हिडिओ बघितले होते आणि मला खूप उत्सुकता होती की मी कधी येते ट्रेक करायला. तर आज आपण तो ट्रेक करणार आहे, तर आपण बघत रहा की आम्ही सगळे मिळून हा ट्रेक कसा करतोय आणि तुम्हीही या हा ट्रेक करायला आमचा व्हिडिओ बघून. नक्की नक्की. आता आम्ही अजून थोडे झोपेमध्ये आहोत, पहिले आता जाऊन नाश्ता करतो आणि नंतर आपण ट्रेक चालू करूया. आता बघूया आपण कसा करतोय ट्रेक. मंडई आपला सुंदर असा नाश्ता झालेला आहे आणि नाश्ता आपण जो केलेला आहे ते ढाकबैरी खानावळ आहे, त्यांचा इथे नंबर आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता, इथे तुम्हाला नाश्त्याची आणि जेवणाची उत्तम सोय मिळते. तर आता आपण दादांना भेटूया. नमस्कार दादा, तुमचं नाव काय? बारकू रामा शेडगे. बरं, आता मला सांगा इथे इकडनं ढाकबरीला आम्ही चाललो आहोत, तर ढाकबरी इकडनं किती वेळ लागेल आम्हाला ट्रेक झाला? इथून 2 तास लाग 2 तास लागतील. बरं, आणि इथे तुमच्याकडे आम्ही आता नाश्ता केला, कांदा पोहे आणि चहा प्यायलो. सुंदर चहा होता, सुंदर कांदा पोहे होते एकदम. आणि मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही इथे राहायची पण सोय करता का? किती लोकांची साधारण तुमच्याकडे सोय होऊ शकते? 15-20 लोकांची होऊ शकेल. आणि मला सांगा वेज थाळीचे किती तुम्ही घेतात चार्जेस? मला पिठलं भाकरी पाहिजे तर 150 रुपये. हां. आणि आम्ही डाळ भाजी दिली तर 200 रुपये. बरं, आणि याच्यामध्ये नॉनव्हेजबद्दल काय सांगा? नॉनव्हेजमध्ये 250 रुपये. 250 रुपये थाळी, त्याच्यामध्ये तांदळाची भाकरी. तांदळाची. बरोबर. ओके, धन्यवाद दादा, खूप माहिती छान दिली तुम्ही. मी नंबर तर शेअर केलेलाच आहे सगळ्यांना, तर ज्यांना यायचं आहे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून नक्की येतील इकडे. तर मित्रांनो, तुम्हाला जर नाश्ता करायचा असेल तर इथे या, अतिशय सुंदर नाश्ता होता. हे जांभवली गाव आहे आणि ह्या गावामध्ये इकडनं अगदी जवळ कोंडेश्वर महादेव मंदिर आहे, त्याच्या अगदी आपण जवळ आहोत. तर आपण कोंडेश्वर मंदिराला जाऊया आणि तिकडनं आता ट्रेक चालू करूया. चला तर मग. हे बा, हे कोंडेश्वर महादेव मंदिर आहे. ॐ नमः शिवाय.
मुघल काळाचं मंदिर आहे त्यांना जरा विचारूया आपण. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. बाबा बाळू कुलकर्ण. बर मला सांगा आता इकडे ढाक भरीला जायला आपल्याला किती वेळ लागेल. मंदिराच्या पाठीमागून दोन तास लागतात. दोन तास लागते. आणि इथून दुसरे कुठले कुठले ट्रेक्स आपण करू शकतो. राजमाची करू शकतो. भीमाशंकर करू शकतो. विसापूर किल्ला. विसापूर किल्ला खाली रायगड गडावरती. बर 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 धन्यवाद माहितीबद्दल. मित्रांनो मंदिरामध्ये जे गुरुजी होते त्यांचा मुलगा आपल्याबरोबर आहे. तो आपल्याला पूर्ण इकडनं आता कसं जायचं आहे ह्याची वाट दाखवणार आहे इकडनं आपल्याला. तर त्याच्या आपण आता विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. तुझं नाव सांग पहिले. मयूर कदम. अच्छा तू आम्हाला आता घेऊन चाललायस बरोबर. हो. ते इकडनं साधारणतः दोन तास लागू शकतात. दोन तास. पायवाट आहे. किती हार्ड ट्रेक आहे हा त्याबद्दल काय सांगशील. पायवाट जवळजवळ एक दीड तासाची पायवाट आहे. त्यानंतर ट्रेक आहे चढायचा. बर. तर पायवाटेमध्ये बरेच ठिकाणी नाही अवघड वगैरे आहे चालायला. थोडेफार दोन तीन प्रत्येक ठिकाणी चार चार पाच पाच वाट आहे. मग मला सांग की आता ज्यांनी ट्रेकली जस्ट सुरुवात केलेली आहे ते लोक करू शकतात का ट्रेक. हो करू शकतात. तसं करू शकतात. हो. पण गाईडची मदत घेतली जास्त चांगली. मला जास्त चांगली कारण का दोन तीन रस्ते जे एक तुम्हाला डिरेक्ट भीमाशंकरला घेऊन जातो चुकलेच तर आणि एक डिरेक्ट असं म्हणजे जंगलात कुठेही घेऊन जातो आणि जर हरवले तर सहसा लवकर संपर्क भेटतच नाही. भेटत नाही. बरोबर. नेटवर्क वाट चुकायची खूप शक्यता आहे. नेटवर्क जर भेटलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला मग प्रॉब्लेम होते. आता आपण बघूया. आपल्याला दादा आता घेऊन चाललाय. चला आता म्हणजे मंदिराच्या बाजूला तुम्हाला जो परिसर दिसतोय तिथे आम्ही रात्री थांबलो होतो आणि आम्ही साधारणतः 12:30 वाजता रात्री निघालो. तर आम्ही 3:30 वाजता इथे पोहोचलो. साधारणतः 3 तास लागले डोंबिवलीवरनं इकडे यायला. लोणावरनं एक्सप्रेसवेने तुम्ही जर आलात तर लोणावरनं फाटा बाहेर पडतो आणि तिकडनं तुम्ही या गावात येऊ शकता आणि इथे तुम्हाला जर रात्री थांबायचं असेल लवकर आल्यानंतर तुम्ही इथे थांबू शकता आणि सकाळ झाल्यानंतर तुम्ही ट्रेक चालू करू शकता. ढाकबैरी हा रायगड जिल्ह्यातील स्थित बुलंदाचा एक किल्ला आहे. किल्ल्याला जायला सांडशी गावातून एक मार्ग आहे किंवा जांभवली गावातून पण तुम्ही तिथे जाऊ शकता. मयूरदादा आता मला सांग की आपल्याला इकडनं काय काय स्पॉट दिसतात. इकडनं हा राजमाची किल्ला दिसतोय. हा जो समोर दिसतो तो राजमाची. समोर जे दिसतं ना सुरका राजमाची किल्ला आहे. ओके. तिकडनं असं खाली हा आपल्या म्हणजे कर्जतची साईड चालू आली कोकम पॉईंट. हो. आणि इकडनं आपल्याला जायचंय तर तिकडे ढाकबैरी. अच्छा हा समोरचा ढाकबैरी. ढाकबैरी. आणि इकडनं आपल्याला गुहा दिसत आहेत का त्या. हो ती समोर जी दिसते ना ती गुहा आहे. अच्छा ती उजवीकडे जे आहेत त्या. हो खाली जे दिसतात. हा खाली दिसतात. बरोबर बरोबर. मला माहित नाही मित्रांनो कॅमेरामध्ये दिसतंय की नाही पण खालच्या साईडला उजवीकडे आहेत गुहा. लाईन मध्ये पट्टा दिसतोय पूर्ण. तिथपर्यंत जायचं जायचं असेल तर इकडनं भीमाशंकरला जायचं. आणि वरती गड सुद्धा आहे ना. हो वरती ढाकगड आहे. त्याला जायचं पाठीमागणं जे सुळका दिसतोय ना आपल्याला तिकडनं असं पाठीनं वरती जावं लागतं. अरे भरपूर मोठा ट्रेक आहे. हो तो जवळजवळ 3-4 तासाचा ट्रेक आहे. वरती काय बघण्यासारखं. वरती आपले पाण्याचे हाऊस आहेत महाराजांच्या याच्यातले आणि म्हणजे हत्ती घोडे वगैरे बांधण्यासाठी तबेला एक बस एवढंच बन. आणि आता एक बारायगड संघटनेचं काम चालू आहे दरवाजे उभारण्याचं. बर बर बर. ठीक आहे ठीक आहे. चला आता आपण जाऊया. अशा ठिकाणी आल्यानंतर गड किल्ल्यानं जाताना किंवा आपण डोंगराव ज्या जातो अतिशय सुंदर निसर्गरम्य आपल्याला वाटतं. अतिशय फ्रेश ऑक्सिजन आपल्याला मिळतो. तर सगळ्यांना मी विनंती करतो तुम्ही नक्की फिरायला जात जा. रिसॉर्टमध्ये तर आपण नेहमी जातोच पण तुम्ही ट्रेकिंगसुद्धा करत जा. त्यामुळे तुमचा फिटनेस आणि तुम्हाला कळेल की आपल्या आपण बॉडीमध्ये आपली किती क्षमता आहे चालायची म्हण असेल किंवा आपला किती स्टॅमिना आहे हे सुद्धा आपल्याला कळून येईल. मेन चांगलं आहे की रूट मार्किंग केल्यामुळे दिशाभूल व्हायची शक्यता फारच कमी होते. असं रूट मार्किंग करून ठेवलं असतं. पूर्ण कारवीच्या जंगलातनं चाललोय आपण. हा जो डोंगर आहे याच्यामधनं आपण वर आलो आणि असं पूर्ण पायवाटेने वरती आलो आहे. इकडनं हा फक्त नजारा बघा तुम्ही. आणि हा जो समोर दिसतोय तो ढाकबैरी. तिथे जायचं आहे आपल्याला. एक मस्त सुंदर स्पॉटवर आपण आलो आहोत आणि त्या स्पॉटवर बघा लगेच फोटोग्राफी चालू झालेली आहे. प्रदीप काढतोय बघा आधीचा फोटो. जिथे मिळेल तिथे फोटो 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 फोटो. बस स्टेटसमध्ये फोटो टाकायचे. बस एवढाच मोटिव मेन. ढाकबैरी समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंचीचा अत्यंत दुर्गम आणि कठीण असा किल्ला आहे. पण तरबेज गिर्यारोहकांच्या मदतीने हा तुम्ही नक्कीच सहज चढू शकता.
मंडळी, जेव्हा पण तुम्ही ट्रेकला जाता तेव्हा तुमचे कपडे हे खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं तुम्ही आता बघता आपण जंगलातनं चाललो आहे आणि या कारवीच्या पानांना काटेसारखं एकदम धारधार असतात पूर्ण पानायची. आता तुम्ही बघताय की आपल्याला किती याची वाढ झालेली आहे आणि ह्याच्या जंगलातनं आपल्याला जायला लागतं आहे. त्याच्यामुळे फुल शर्ट आणि फुल पॅन्ट हे घालणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हाफ स्लीव्सचे शर्ट जर तुम्ही घालत असाल, हे जे बँड्स येतात ते तुम्ही घाला, जेणेकरून तुम्हाला दुखापत काही होणार नाही. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन, कुठल्याही ट्रेकला तुम्ही जाल, जंगलात जाल किंवा डोंगराळ जाल, कुठलाही कचरा तिथे फेकू नका. कुठल्याही प्लॅस्टिकचे पाकिटं किंवा पाण्याची बॉटल फेकू नका. लक्षात ठेवा, तुम्ही जर पाण्याची बॉटल जर घेऊन येऊ शकता तर परत नेऊ पण शकता. तर प्लीज 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 सगळ्यांना विनंती आहे, कोणीही प्लॅस्टिकचा कचरा कुठेही टाकू नये. आपणच आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे अशी तुम्ही दक्षता घ्या. हे बघ, केवढं डेन्स जंगल आहे. हे बघ, इकडे बोर्ड लागलेला आहे. जबरदस्त रातकिड्यांचे आवाज येत आहेत. जंगलातून जाताना आपल्याला एक बोर्ड लागला, तो बघूया. हे बघा, इकडे ढाक गुहेकडे म्हणजे आपल्याला पुढे जायचं इकडनं. आणि उजवीकडे जर तुम्ही गेलात तर भीमाशंकरकडे जातो. हा जो रस्ता आहे हा रस्ता भीमाशंकरकडे जातो. आपण इथून आलो हा भीमाशंकरकडे जातो आणि आपल्याला इथे जायचं आहे. असे ॲरो त्यांनी छान सुंदर पद्धतीने लावले आहेत जेणेकरून कोणाची दिशाभूल होऊ नये. हे बघा, इथे पण बोर्ड लावला आहे यांनी, किल्ले ढाकगड. इथून आलो आपण आणि आपल्याला इकडे जायचं आहे. इथून आपल्याला आता ढाकबरीची मागची बाजू दिसते इकडनं. तो याच्या बाजूला हा जो सुळका दिसतोय तो कळकराई सुळका आहे. त्या दोघांच्या मधनं आपण खिंडीतनं जाणार. भरपूर जंगलामध्ये आहोत आपण आणि आता थोडी आम्ही सगळ्यांनी विश्रांती घेतली आहे. सगळेजण इथे बसलेत, मी पण जरा 5 मिनिटं जरा विश्रांती आपली, त्यानंतर परत आपला ट्रेक चालू होईल. जबरदस्त फिलिंग आहे, एकदम क्लास. आणि रातकिड्याचा आवाज आहे का? तर एका ठिकाणी बोर्ड लागला आहे, त्यांनी नकाशाद्वारे आपल्याला पूर्णपणे इकडच्या वाटा दाखवल्या आहेत. आपल्याला मयूरदादा पण आहे. आधी पहिले मॅप बघूया. हा, यांनी मॅप दाखवलेला आहे. आत्ता आपण इकडे आहे, तुम्ही येथे आहात आणि इथून आपल्याला बहिरी लेणीला जायचं आहे इकडे. म्हणजे इकडनं आपल्याला मगाशी तुम्हाला जो कळकराय सुळका दाखवला मी, या सुळका आणि याच्या याच्या दोघांच्या मधल्या खिंडीतनं आपल्याला जाऊन बहिरी लेणीला इकडे जायचं आहे. मग इथे लेण्या आहेत त्या. आणि इकडनं ही एक वाट वरती जाते जी गडावर जाते. आणि हा जो पूर्ण येल्लो तुम्हाला जो बॉर्डर बघितली तुम्ही, ही पूर्णपणे वरचा हा ढाकगड आहे आणि इथे बहिरी लेणी आहेत. आणि यांनी नंबर्स इथे दिलेले आहेत की प्रत्येक नंबरनुसार इथे यांनी काय काय गडावर तुम्हाला आढळेल. चौथरे आहेत, कोठार आहे, पाण्याचा तलाव आहे, त्यानंतर मंदिराचा चौथरा व अवशेष आहेत काही, त्यानंतर पाण्याची 2 टाकं आहेत, मुख्य दरवाजाचं काम आत्ता चालू आहे वरती आणि पाण्याचं टाकं आहे, तटबंदी इथे आत्ता 14 नंबरला तटबंदी, म्हणजे हे ॲक्च्युली मुख्य दरवाजा ह्यांनी इथे दिले. बघा, 12 नंबर आहे, म्हणजे 12 नंबरला हा मुख्य दरवाजा आहे. इथून मुख्य दरवाजा आणि त्याच्या बाजूला तटबंदी आता बांधण्याचं काम चालू आहे त्यांचं. तर असं आहे. आणि इकडनं आपण मयूरदादाला विचारूया अजून माहिती. मयूरदादा, मला सांग, आता इथे आपल्या 2 वाटा दिसत आहेत, एक ही खाली जाती आहे आणि ही एक पुढे जाते, ही वाट आता कुठे जाते? ही कर्जतवरनं वदब गावाकडे येते. वदब गावावरनं ढाक गावामध्ये येते. ढाक गावावरनं ढाक बहिरीला आणि गडावरती जाते. बरे, म्हणजे ह्या मार्गाने आपण वरती येऊ शकतो. वरती येऊ शकतो. वदबवरनं जायचं असेल तर इकडनं येऊ शकतो. बरोबर. आणि इथे गरुवाई मंदिराकडे इथे बोर्ड लावलाय तो. तिकडं ढाक गावात एक मंदिर आहे देवीचं, गारवाई म्हणून. गारवाई तिकडे जातात, म्हणजे एक आपल्या गावातल्या लोकांचं कुलदैवत येते, तिकडे जातात ते. बर. आणि हा आपला कामशेतचा रस्ता. बरोबर. आपण आता इकडनं आलो वरनं. बरोबर. आणि हा जो पुढे जातो तो आपला लेणीला जातो, लेण्याकडे जातो. तिकडनं लेणीवर न्यायला सांडशीवर. म्हणजे आपण कळकराय आणि बहिरी लेणी ह्याच्या दोघांच्या खिंडीतनं आपण जाणार. खिंडीतनं आता. बरोबर ना? ठीक आहे, चला जाऊया आपण आता सगळे.
मित्रांनो, कुठेही गड किल्ल्यावर किंवा तुम्ही कुठल्याही ट्रेकला जाल तेव्हा रूट खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण तुमची दिशा बोलू शकते. आणि जर तुम्हाला रूट माहीत नसतील तर जसं आत्ता आम्ही मयूरदासारखा गाईड घेतला आहे तसं गाईड तुम्ही घ्या. आणि मयूरदासाचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून जर तुम्ही इथे ढाकबरीला येणार असाल तर ढाकबरीला तुम्ही इथे येण्यासाठी मयूरदादाला कॉन्टॅक्ट करा आणि इकडे या. मयूरदादाकडनं आपण नंबरसुद्धा ऐकूया. मयूरदादा, तुझा नंबर सांग सगळ्यांना. 9511863529. परत एकदा सांग. 9511863529. मस्त. तर मंडळी, आपण आता इकडनं वरती आलेलो आहोत आणि आता आपण खिंडीमध्ये पोचलेलो आहोत. ही तुम्हाला इथे दिसते ती खिंड आहे. आणि हा जो तुम्ही सुळका बघाल हा तर कळकरायचा सुळका आहे. आणि इकडे उजवीकडे तो दिसतोय तुम्हाला तो ढाकगड. आणि इकडनेच खिंडीतनं तुम्ही खाली गेलात आणि उजवीकडे वळलं तर बहिरी तुम्हाला लेणी लागतील. तर आता आपण बहिरी लेणीमध्ये जाऊया. आणि जो तुम्हाला मगाशी मॅपमध्ये जो तुम्हाला मी दाखवला होता अवघड वाट जी दाखवली होती याच्या बाजूने जी गडावर जाते ती इथून आहे वाट. या इथून अशी वाट जाते ती जी पूर्ण इकडनं अशी वरती चढून गडावर जाते. तर आता आपण खिंडीत जाऊया आणि उजवीकडे वळून लेण्यांमध्ये जाऊया. ढाकबहिरी हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे, म्हणूनच त्याला ढाकबहिरी असे म्हणतात. महान इतिहासकार श्री गोपाल नीलकांत दांडेकर यांनी ढाकबहिरीचा शोध लावला. हे बघा मित्रांनो, आता वरनं आपण अर्ध्या पॅचपर्यंत खाली आलो आहे. आता प्रदीप आणि आदिती खाली उतरत आहेत. आणि इकडे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे साखळदंड आणि रोप बांधलेली दिसतीये. रोपच्या साह्याने आपल्याला खाली उतरायचं आहे. इकडे खाली उतरून मग आपल्याला उजव्या साईडला वळून मग इकडनं जे जसे ते लोक गेलेत तिकडनं आपल्याला पूर्ण ट्रॅव्हल्स पॅच मारायचं आहे. तर हे बघा आदिती आता खाली चालली आहे. चला आता खाली उतरूया आपण. जबरदस्त ही एक्सपिरियन्स होणार आहे. कोणी व्हिडिओ स्किप करू नका, बघत राहा आता माझ्या. आता इकडनं आपण खाली आलेलो आहे. आता इथून आपल्याला ट्रॅव्हल्स पॅच मारून तिकडे जाऊन आपल्याबरोबर वरती चढायचं आहे. चलो. जबरदस्त पहिल्या पॅचला एकदम धम्माल आली आहे. आदितीला विचारू आपण. आदिती, काय एक्सपिरियन्स तुझा सांगशील? हो, खूप मस्त वाटलं आणि भीती वगैरे काही जास्त वाटली नाही. सोपं आहे आणि आता अजून एक ट्रॅव्हल्स पॅच आहे आणि थोडंसं छोटं चढण चढलं की आपण गुफेत जाणार आहोत. चला आता बघूया आपला तो पॅच आणि आपला हा पुढचा प्रवास कसा राहील. तर मंडळी, आता हा ट्रॅव्हल्स पॅच आपल्याला जायचं आहे. हे बघा हा सुळका आहे. मित्रांनो, आता आपण इथे ट्रॅव्हल्स पॅच मारून हा इकडे आलो आहे आणि इथे एक छोटीशी गुफा आहे ती आता बघूया आपण. आता छोट्या गुफेमध्ये आपण थांबलेलो आहे. सगळेजण इथे बसलेत आणि प्रदीप आता काकडी चोलतो इकडे. तर थोडासा आम्ही इथे खाऊन घेतो आणि मग वरती आपण गुफेमध्ये जाऊन भैरवनाथाचं दर्शन करूया. मित्रांनो, आता गुहेमधनं आपण खाली उतरलेलो आहोत आणि पुढे जायचं आहे आपल्याला वरती. तर हा इकडे अवघड एक पॅच आहे.
किंवा इकडे पूर्ण अशी दोरी लावलेली आहे आणि याच्यापुढे हे लोखंड लावले, त्या लोखंडाला पकडून जायचं आहे आता आपल्याला. मंडळी तुम्ही बघितलं तर ह्या खाचांमध्ये पाय ठेवायचे आहेत आणि एक हात आपला इकडे असणार आहे आणि या साईडला पूर्ण दरी आहे. इकडे पादुका आहेत तर आता आपल्याला या इथे पायऱ्या आहेत, या पायऱ्याने आता वर जायचं आहे. चला जाऊया आपण. बघा मित्रांनो, आता आपण इकडनं खालनं पूर्ण वर आलोय. आधी ती इथे आहे आणि या इथून आपल्याला आता असं वर जायचं आहे. प्रदीप तिथे उभा आहे, तिकडनं असं वरती जाऊन वरती गुहेमध्ये जायचं आहे. तिथे आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. थोडा थांबू, जे पाण्याचा टाका आहे पाणी पिऊया, थोडा विश्रांती करूया आणि खाली उतरूया. आदिती ब्रेक ब्रेक सुपर मस्त मस्त. मी मागणं जातो आता. ते कळकराई आपला सुळका दिसतोय आणि आदिती कुठे उभी आहे बघा. चल तुम्हाला अंदाज येईल किती वरती आलो आपण. तर इथे आल्यानंतर इथे यांनी लाकूड ठेवलेलं आहे, हे जिन्यासारखं यांनी हे काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यावर आपला पाय ठेवून वर जायचं. आता हा वरचा सगळ्यात पॅच अवघडचा आहे. हा क्लास सुपर जबरदस्त, एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. शेवटचा पॅच ॲक्च्युली खरं डिफिकल्ट आहे. बघा आपण केवढं वर आलो आहे. भैरीच्या गुहेत भैरीला शेंदूर फासलेला दगड आहे. मंदिर जे आहे भैरवनाथाचं हे आहे मंदिर आणि ते गुरुजी पण आहेत. पहिले आपण दर्शन करून घेऊया. जय भैरवनाथ. आणि जे इथे तुम्ही बघितलं मित्रांनो, इथे पाण्याचे टाके आहेत. आता त्यांनी झाकून ठेवलं आहे कारण मी नेहमीच सांगतो कुठल्याही ट्रेकला तुम्ही कुठलीही घाण करू नका. तर घाण पडू नये की कोणी टाकू नये याच्यामध्ये, त्यासाठी त्यांनी पूर्ण झाकून घेतले पाण्याचं टाकं. इथे मला इथे एक टाकं आहे आणि इथे एक टाकं आहे पाण्याचं. इकडे आपल्याला क्लिअर कट दिसतंय पाण्याचं टाकं.
आणि एवढी मोठी गुफा इथे आणि हे पाणी पिण्याचं आहे, एकदम गोड पाणी आहे आणि एकदम थंड पाणी आहे. मस्त. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काही भांडी पण आहेत. इथे गुफा आपण बघितल्या आणि बाजूला पण गुफा आहेत, त्या पण आपण बघूया. हे बाई इकडे काही दिसत आहेत. वाव, सुपर. एवढं आपण वर आलोय बघा. हे बाई इथे पाटी लावलेली आहे. इतक्या उंचीवर येऊन देखील तुम्ही इथे कचराच करणार असाल, तुम्ही अजून विचारांनी पायथ्याशी जात. अक्षरशः म्हणजे काही लोकांना खरंच कळत नाही की अशा ठिकाणी येऊन पण कचरा फेकणं किंवा ह्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत. सुंदर. इथे तुम्ही टेंट लावायचं असेल, तुम्हाला रात्रीची समजा झोपायची व्यवस्था करायची किंवा जेवण बनवायचं असेल, जेवण पण बनवू शकता इकडे. हे बाई इथे काही भांडी पण आपल्याला दिसत आहेत आणि वरती काजळी सारखं इथे बऱ्याच लोकांनी जेवण बनवलं तर वरती काळा झालेला दिसते आपल्याला वरती. इडी गुहा संपलेली आहे आणि हे जर तुम्ही बघितला तर पूर्ण कातळामध्ये कोरलेल्या गुहा आहेत या. क्लास मस्त. इथून केवढ्या लांबपर्यंत गुहा आहेत बघा त्या. ढाकबरीतील गुहेंच्या वर 1500 फुटांची कातळ भिंत आहे. समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले आपल्याला दिसतात. येथूनच नागफणीचे टोक, प्रबळगड, कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण लांब परिसर आपल्याला दिसतो. या डागबरीचा वापर राजमाची किल्ल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा. आता आमची पेटपूजा पण झालेली आहे आणि आता सगळे आम्ही खाली परतीय प्रवासाला लागलेलो आहोत. तर खाली उतरताना तुम्हाला आता आम्ही दाखवतो की कशा पद्धतीने आम्ही आता उतरतोय. चला तर माझ्याबरोबर. मित्रांनो, चढणं जेवढा डिफिकल्ट वाटतं त्यापेक्षाच जास्त डिफिकल्ट उतरणं असतं. सुपर. रोपचा चढायचा राहिला आपला, तिकडनं आपण वर चढलो की आपण खिंडीमध्ये पोचू. जबरदस्त. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे खिंडीमध्ये. क्लास. तर मंडई, आप
आपण आता परत कोंडेश्वर मंदिरापाशी आलेलो आहोत आणि आता आपला हा फॉल इथे लागलेला आहे आणि आता आपण पट्टी प्रवासाला लागलेलो आहोत. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूबरची त्यामध्ये भरपूर मेहनत असते, तुम्ही प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबा म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल की सबस्क्राईब आपले वाढत आहेत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला लिहून पाठवा म्हणजे आम्हाला त्याने उत्साह येईल पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.